नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपले स्वागत. तर आज काहीतरी मजेशीर आणि हटके माहिती पाहूया, ती म्हणजे फेब्रुवारी महिन्यात 28 दिवसच का असतात. तर बघा, का 28 दिवस असतात? माहिती अशी आहे की सध्याचे कॅलेंडर हे रोमन कॅलेंडरपासून प्रेरित झालेले आहे, जे आपण वापरतो ते. आणि इसवीसनपूर्व कॅलेंडरमध्ये फक्त 10 महिने असायचे, मात्र मार्चपासून डिसेंबरपर्यंत ते राहिले होते. पण मग नंतर डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात थंडी खूप असायची, त्यामुळे कुठलंच काम करायचं नाही. म्हणून हे दिवस 2 महिने तेव्हा धरायचे नाही, आणि एकूण 60 दिवस मग डिसेंबरमध्ये जोडले जायचे. काही कार्यकर्त्यांनी यात सुधारणा केली आणि डिसेंबरनंतर जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने टाकले, आणि मग त्यानुसार फेब्रुवारी हा शेवटचा महिना झाला, आणि शेवटी उरलेले दिवस फेब्रुवारीमध्ये टाकण्यात आले. मग उरलेले दिवस होते 28, आणि ते फेब्रुवारीमध्ये टाकले गेले. म्हणून 28 दिवसाचा फेब्रुवारी महिना असतो. आणि मग नंतर जुलियस सीजर या रोमन राजाने प्रथा बदलून जानेवारीपासून वर्षाची सुरुवात केली, जानेवारी ते डिसेंबर. आणि मग फेब्रुवारीमधील दिवसाची संख्या मात्र तीच राहिली. नंतर काही भौगोलिक कारणाने लीप वर्षात एक दिवस जास्त असतो हा शोध लागला, आणि मग हा दिवस ॲडजस्ट करण्यासाठी सोयीस्कर म्हणून त्या फेब्रुवारीमध्ये 29 दिवस हे लीप वर्ष म्हणून करण्यात आले. आणि मग कधी कधी लीप वर्षामध्ये फेब्रुवारी हा 29 दिवसाचा असतो. तर अशा प्रकारे इंटरेस्टिंग माहिती, मजेशीर माहिती आपल्याला आवडली का? आवडली असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.